मल्हार महोत्सवाची सांस्कृतिक मेजवानी शनिवार 20 जानेवारी पासून सुरू होणार असून या भव्य दिव्य महोत्सवाचे उद्घाटन पनवेलच्या प्रथम नागरिक महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते होणार आहे. या सांस्कृतिक समारंभाचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत. यावेळी माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते हिची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शिरभगत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मल्हार महोत्सवाचे काउंटडाऊन सुरू झाले असून नवीन पनवेल येथील सीकेटी शाळेच्या भव्य मैदानावर शनिवारी 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. या समारंभाला उपमहापौर चारुशीला गरत, जेएनपीटी विश्वस्त महेश पालदी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मल्हार महोत्सवाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला मंडळाचे सचिव आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे महासचिव वाय टी देशमुख, मल्हार महोत्सव आयोजित समितीचे प्रमुख जयंत पगडे, सीकेटी हायस्कूलचे प्राचार्य डॉ नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते. कला, संस्कृती आणि मनोरंजन तसेच खवय्यांना मेजवानी असलेला मल्हार महोत्सव 24 जानेवारी पर्यंत रंगणार आहे. याबाबतची माहिती आयोजकांनी प्रसार माध्यमांना दिली. मल्हार महोत्सव 30-20 तारखेपासून चालू होत आहे. विशेष म्हणजे आपण दरवर्षी प्रमाणात सर्व शालेय नृत्य, व्यावसायिक नृत्य असं सर्व मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातनं आपण हा मल्हार महोत्सव साजरा करायला मागत आहोत. आणि याच्यामध्ये मंत्री महोदय उद्घाटनाला येत आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांतदा पाटील आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, परेश रावत साहेब आहेत, असे महापौर आहेत, मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अध्यक्षतेत चालणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, सभापती आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी या कार्यक्रमाला 5 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहणार आहेत. मगाशी परेश ठाकूरनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ अभियान या ठिकाणी जो ॲप आहे हा माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या पे घोषणा या दिवशी होणार आहे. आणि स्वच्छ पनवेल स्वच्छ महानगरपालिका स्पर्धा या निमित्तानं या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं म्हणजे पनवेल महानगरपालिका स्वच्छ व्हावी असं एक वेगळ्या प्रकारचं एक स्पर्धा या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये सोसायटीच्या स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये आता सांगितलं हॉटेलच्या पण स्पर्धा त्यांनी आहेत. मी सर्वांना त्याच्यामध्ये उतरवण्याचं काम या मल्हार महोत्सवामध्ये केलेलं आहे. मग ते लहान मुलांच्या स्पर्धा आहेत, महिलांच्या स्पर्धा आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. पूर्ण भारत देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान हे चालू आहे. प्रथमतः 2016 साली ते आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये 73 शहरांनी भाग घेतला होता. 2017 434 शहरांनी भाग घेतला होता, ज्याच्यामध्ये पनवेल शहराचा हा 139वा नंबर क्रमांक आला होता. आणि आता 2018 साली जेव्हा परत हे अभियान आपण आलं तर 4041 शहरांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. ह्यामध्ये पनवेल शहर हे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या क्रमांकावरती सध्या स्वच्छ शहर म्हणून वरती यावं. ह्या पनवेल शहरामध्ये आज सध्या पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मग या इथे पहिल्यांदाच आपल्याला सर्व पनवेलला एकत्रित करून ही अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये ज्या सोसायट्या ह्या चांगल्या प्रकारे सुका ओला कचरा सुखकचरा हे वेगळा करतात, आणखीन त्याच्याचबरोबर त्यांच्या इथं ते विविध प्रकारचे सध्या स्वच्छतेच्याबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावं, जागृती निर्माण व्हावी ह्यासाठी कार्यक्रम राबवतात. तर अशा सोसायट्यांना अवॉर्ड देण्यासाठी म्हणून आम्ही 50 फ्लॅटपेक्षा मोठ्या सोसायटी असतील अशा ठिकाणी बेस्ट इको फ्रेंडली सोसायटी अवॉर्ड 2018 हा आम्ही देणार आहोत. ज्याचं पहिलं पारितोषिक हे 1 लाख रुपयाचं असेल, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि त्याच्याशिवायची 7-10,000 रुपयांची अशी बक्षिसं अशी देणार आहोत.